ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। जुना प्रभाग क्रमांक 4 माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वार्ड विकास निधीतून भवानीपेठ येथील पारस अपार्टमेंट येथे 30 लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला। यावेळी भाजपचे युवा नेते माजी नगरसेवक किरण देशमुख, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका सुरेखा काकडे, माजी नगरसेवक विनायक विटकर, अजित गायकवाड, राजू काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पारस अपार्टमेंटमधील नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी योग्य तो पाठपुरावा करून सर्वांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। येणाऱ्या काळात देखील पारस अपार्टमेंटमधील नागरिक भाजपच्या बाजूने असावेत अशी अपेक्षा डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केली। लक्ष्मी सोसायटी पारस अपार्टमेंट मुख्य रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या भागातले नगरसेवक संजयजी कोळीसाहेब ज्यांच्या निधीतनं हा रस्ता होत आहे अशी वंदनाताई गायकवाड तसेच अजित भाऊ आणि त्यांचे सहकारी काकडे काकू विटकर साहेब या भागातले सर्व नागरिक बंधूंनो, खरं तर मला आनंद होते की या भागातले जे मागच्या 5 वर्षाखाली महानगरपालिकेचे इलेक्शन होते या ठिकाणी आपण एक मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकच्या पाठीमागं राहून पॅनल टू पॅनल मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या 4 नगरसेवक निवडून दिलात, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता या ठिकाणी सर्वात प्रथम पाण्याचं पाईपलाईन, त्यानंतर ड्रेनेजचं पाईपलाईन आणि आज रोडचं काम ही पूर्णतः होतो आहे, त्यामुळं मला अतिशय आनंद होत आहे। खरं तर आत्ताच अजित भाऊंनी सांगितलं की या भागात याला सुद्धा जमत नव्हतं, या शौचालयाचं खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतं, पण आपण सर्वांनी जे अडचणी सांगितल्यात लगेच तात्पर्याने तात्काळ त्या ठिकाणी काम करून अजित भाऊंनी ते समस्या सोडून दिला त्यांचंसुद्धा किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, आता इलेक्शनचं माहोल आहे, येणाऱ्या 2-3 महिन्यात इलेक्शन लागू शकतात कधी महानगरपालिकेच्या, आपण सर्वांच्या डोळ्या देखत मागच्या 5 वर्षाखाली जे भारतीय जनता पार्टीच्या राज्यात सरकार अस्तित्वात होतं त्यामार्फत महानगरपालिका पण सोलापुरात आपण सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं आलं, या ठिकाणी या भागाचं नेतृत्व करत असताना आमदार विजय देशमुख मालक असतील व सर्व नगरसेवक मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागासाठी निधी आणलेत। आपण सोलापुरात कुठेही गेलात तर आपण बघू शकतो 5 वर्षात मागच्या महानगरपालिकेच्या अगोदर घाणीचं साम्राज्य होतं, कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न या सोलापुरात होतं, आपण या सर्व गोष्टी विसरून चालणार नाही। आज प्रत्येक ठिकाणी घंटागाडीच्या मार्फत या ठिकाणी घरोघरी जाऊन कचरा गोळा करायचं काम होत आहे, स्वच्छता जे अभियान जे मोदीजींनी सांगितलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं जात आहे। पाण्याचं जे प्रश्न आपण आपल्या सरकार असताना दुहेरी पाईपलाईन मंजूर करून घेतलं होतं, आजच मी पेपर वाचलो 2 वर्षाखाली जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार एक मोठ्या प्रमाणात विश्वासघात करून या ठिकाणी महाविकास आघाडी नावानं सरकार आलेलं आहे, अतिशय म्हणजे भ्रष्टाचारी सरकार आणि लोकांना त्रास देण्याचं सरकार असं या ठिकाणी आलेलं आहे, आणि जे दुहेरी पाईपलाईन मोठं प्रकल्प या ठिकाणी मंजूर होतं त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला जाऊ नये, त्यासाठी मागच्या 2 वर्षापासून सातत्याने पाईपलाईनला कुठंतरी कुठं अडवणूक करण्याचं काम या सरकारकडनं होत आहे। आपण या भागात सर्व शून्य लोक आहात, मला एवढंच आवाहन करायचं आहे, कोरोनाच्या काळातसुद्धा आपण बघितलं मोठ्या प्रमाणात लोकांना किती हाल झालं, ऑक्सिजनचं हाल झालं, डॉक्टरांसोबत समन्वय नव्हतं, शेवटी पालकमंत्री येत नसल्यामुळं आपल्या भागातले आमदार विजय देशमुख मालकांनी कोरोनाच्या काळातसुद्धा तेव्हा पालकमंत्री पद नसूनसुद्धा कलेक्टरच्या मार्फत सर्व खासगी डॉक्टर असो आणि डॉक्टरांचं बैठक लावून कोरोनासाठी त्यांना पुढाकार घ्यावं लागलं, म्हणजे सोलापूरला वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारकडनं होत आहे। आणि हे जे कीड लागलेलं महाराष्ट्रात हे तुम्हाला इथंसुद्धा महानगरपालिकेला नको असेल तर आपण सर्वांना जागरूक राहायचं खूप मोठं आवश्यकता आहे, आणि आमच्या पार्टीशी ज्या विश्वास तुम्ही 5 वर्षाखाली दाखवलात या त्याचप्रमाणे आपण आजसुद्धा कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच तुमची गरज आहे, कारण आपण प्रत्येकाने प्रत्येक वेळेस आपलं एक मतदान घातलं, पण आज तुमच्याकडनं आम्हाला हे अपेक्षा आहे की आम्ही तुमच्या सर्व जे काही असतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलो, आपणसुद्धा एक आमचं प्रचारक म्हणूनच तुम्ही आमच्या खांद्याला खांदा हात लावून एक आमच्यासोबत प्रचारात उतरून आमचं मदत कराल एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो, कारण हे पाईपलाईन जे दुहेरी पाईपलाईन आहे ते होणं गरजेचंच आहे। स्मार्ट सिटीच्या मार्फत होम मैदान असेल किंवा सोलापुरात प्रत्येक ठिकाणी चेहरा मोहरा बदलण्याचं काम झालेलं आहे, त्याच्यातसुद्धा अनेक अडचणी महाराष्ट्र सरकारने नेमलेले अधिकारी त्यांनी आणले, तरी आम्ही भारतीय जनता पार्टीवाले सर्व
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सक्षम आहेत आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा देतच राहू भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आपलं साथ असंच अपेक्षा करतो आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल आपलं मी सर्वांचा आभार म्हणून दोन शब्द सांगतो. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्यामुळे जुना प्रभाग क्रमांक 4 विकास करणे सहज शक्य झाल्याची प्रतिक्रिया युवा नेते अजित गायकवाड यांनी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 4 जुना व आता नवीन प्रभाग 7 येथे ड्रेनेज लाईनच्या कामाचं उद्घाटन यापूर्वी माननीय किरणजी देशमुख मालक यांच्या हस्ते झालं होतं आणि ते काम पूर्ण झालं आहे. ह्या भागात नगरसेविकासह वंदनाताई गायकवाड व सुरेखाताई काकडे यांच्या माध्यमातून व येथील 4 नगरसेवकाच्या प्रयत्नात आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या निधीतून व भांडवली निधीतून आणि मालकांच्या आशीर्वादाने ह्या भागातील जे समस्या होत्या ते समस्याचं निवारण येथील नागरिकाच्या सांगण्यावरून आम्ही संपूर्ण सर्वच कामे केले आहेत. जरी चुकून काय कामं राहिली असतील तर ते येथील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी ते काम सांगावं, तेही काम करण्याची आमची जबाबदारी राहील. ह्यापूर्वी इथं आपण येत असताना संपूर्ण हागणदारीचा असा रोड होता, ते देखील आम्ही संपूर्ण बंद करून आज इथं संपूर्ण एकदम 30 निधी देऊन इथला रोड बनवत आहे. त्यामुळं येणाऱ्या आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत ह्या काळात येथील सर्व नागरिकांना आम्ही एक विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं. इथं जे उमेदवार देतील त्यांच्या सर्वजण पाठीमागं उभा राहून त्यांनाच सहकार्य करावं. इथे सर्व नागरिकांना विनंती करतो. यावेळी पारस अपार्टमेंटमधील स्थानिक रहिवाशी, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.